नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण मुळ्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। मुळा किसून त्याची भाजी करणार आहोत आज आपण। मुळ्याची फोडी करून सुद्धा भाजी केली जाते, मुळ्याच्या चकत्या करून त्या सांबार मध्ये किंवा आमटीमध्ये घातल्या जातात। मुळा किसून तो थालीपीठामध्ये थालीपीठाची भाजणी भिजवताना सुद्धा जर घातला मुळा, त्याचंही थालीपीठ खूप सुंदर लागतं। मुळा वासामुळे लोकांना आवडत नाही, पण मुळा जर किसून आपण भाजी केली आणि त्याचं पाणी पिऊन काढलं तर त्याचा वास खूप कमी होतो। आणि अजून एक टिप सांगणार आहे की ज्यांना अजिबातच मुळा नको वाटतो खायला वासामुळे, तर त्या मुळ्याच्या किसलेल्या भाजीमध्ये जर तुम्ही एक मोठा बटाटा कच्चा किसून घातलात मुळ्याबरोबर शिजताना, तर ती मुळ्याची भाजी हे लक्षात सुद्धा येत नाही। हवं तर तुम्ही हा प्रयोग करून बघा। मी ज्यांना मुळ्याची भाजी आवडत नाही त्यांना भाजी करता त्यांच्यासाठी भाजी करताना अशी भाजी करते आणि ती खूप सुंदर होते। आज आपण मुळ्याची किसून भाजी करणार आहोत, त्यात मात्र बटाटा घालणार नाही आहोत। मुगाची डाळ भिजवलेली ती घालून भाजी करणार आहोत। साहित्य बघून घ्या आणि नंतर आपण कृती करूया। मुळ्याची भाजी करण्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे मुळे धुवून किसून घेतलेले, त्याचा दोन वाट्या किस झालाय। त्याच्यासाठी मी ह्या वाटीने एक वाटी मुगाची डाळ एक तासभर भिजत घातली होती। ती भिजवल्यावरती एवढी झालेली आहे, ती तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यात घालण्यासाठी मी हिरव्या मिरचीचा ठेचा, दोन मिरच्या असतील साधारण, मीठ चवीनुसार एक चमचा साखर आणि वरून घालायला कोथिंबीर, एवढं आपण साहित्य घेतलेलं आहे। आणि तेवढ्या साहित्यामध्ये आपण ही भाजी करणार आहोत। कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे गॅसवरती 2 टेबलस्पून। आता आपण तेल तापलं असेल तर भाजी करायला घेऊया। कढईतलं तेल चांगलं तापलेलं आहे। आपण मोहरी हिंग हळदीची नेहमीप्रमाणे फोडणी करायची आहे। मोहरी घातली आहे, थोडस जिरं घालते म्हणजे जिऱ्याच्या वासामुळे मुळ्याचा वास थोडासा कमी होईल। हिंग आणि हळद, हळद खूप जास्त नाही घालायची, एकदम पिवळी पिवळी भाजी होईल ना याचा ती। त्याच्यामध्ये मी आता हा हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहे। आणि ही आपण भिजवलेली जी डाळ आहे ती मी आधी घालतीये, त्याला थोडीशी एक वाफ आणून देणार आहे आणि मग किसलेला मुळा घालणार आहे। पटकन होते ही भाजी, शिजायला काही वेळ लागत नाही। झाकून ठेवूया 1-2 मिनिटं। मस्त वाफ आली आहे, मुगाची डाळ शिजायला वेळ लागत नाही। आता ही आपण 1-3 मिनिटं वाफवून घेतली आहे, त्याच्यामध्ये किसलेला मुळा घालूया। पण त्याआधी मी त्याच्यामध्ये मीठ घालती आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। साखर मात्र जरा मुळा शिजला की मग घालणार आहे। साखर आधी घातली तर भाजी शिजायला वेळ लागतो जरा। आता हा किसलेला मुळा आपण घालूया त्याच्यात, तो 2 वाट्या आहे आपला। 2 मध्यम आकाराचे मुळे आहेत हे घेतलेले। आपण मुळा किसलेला त्याचं जर का आपण पाणी पिळून काढलं तर ते पाणी तुम्ही फेकून देऊ नका। ते जर का तुम्ही आमटीमध्ये घातलं आमटी उकळताना, तर आमटीला त्याचा स्वाद फार छान लागतो, म्हणजे ते पाणी सुद्धा वाया जात नाही, तेही आपल्या पोटात जातं। थोडीशी कोथिंबीर पण घालते आतमध्ये शिजताना, त्याचा वास वेगळा छान लागतो। मीठ सारखं सगळं हलवून त्याच्यावर मी थोडासा पाण्याचा हक्का, इथे बघू शकता तुम्ही, अगदी थोडासा पाण्याचा हक्का मारती आहे आणि झाकून ठेवणार आहे। एक वाफ आली की मग आपण साखर घालूया, पुन्हा एक वाफ आणूया, म्हणजे आपली भाजी तयार होईल। आपण 5 मिनिटं हे झाकून ठेवलं होतं, मस्त वाफ आली आहे बघा। आता त्याच्यावरती मी साखर घालणार आहे आणि
थोडस लाल तिखट घालणार आहे, नुसते हिरव्या मिरचीचा तिखटपणा येत नाही म्हणून खूप घालत नाहीये, अगदी थोडस घालते। आणि आता मिक्स करून पुन्हा एक वाफ आणूया आपण, म्हणजे आपली भाजी तयार। मुळ्याचा पहिला जो रंग होता तो वाफ आल्यावर बघा थोडासा काळपट रंग झालाय, त्याच्यामुळे आपल्याला कळतं की मुळा शिजलाय। जर वाटलं कमी शिजला आहे तर अजून थोडासा पाण्याचा हक्का मारून पुन्हा एक दोन मिनिटं झाकण घालून ठेवायचं। पाणी खूप जास्त एकदम घालायचं नाही, कारण ती पांचट होते मग भाजी खायला चांगली लागत नाही। लागेल तसं थोडा थोडा पाण्याचा हक्का मारायचा बघून बघून। आता पुन्हा आपण एक दोन मिनिटं झाकून ठेवूया, तेवढ्या वाफेवर ती भाजी शिजेल। आपण झाकण काढून बघूया, मस्त चांगली वाफ आली आहे अगदी, आणि भाजी पण आपली तयार झाली आहे। बघितलं किती सुंदर झालेली आहे, नुसती सुद्धा खायला ही भाजी छान लागते, किंवा दही भाताबरोबर, पोळी बरोबर। आता ही आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया, आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आपण सर्विंग साठी या बाउल मध्ये काढून घेऊया। भाजी आपली तयार झाली आहे, वरून त्याला मस्त भरपूर कोथिंबीर घाला, कोथिंबीरीच्या वासामुळे ती भाजी अजून सुंदर वाटते। आज तुम्हाला मुळ्याच्या भाजीमध्ये मी एक टिप सांगितलेली आहे, ती लक्षात ठेवा। मुळ्याचा वास उग्र वाटतोय म्हणून जर कोणी खात नसेल तर त्यात तुम्ही एक मोठा कच्चा बटाटा पण किसून घाला भाजीबरोबर शिजताना, त्या भाजीला अजिबात वास येत नाही आणि ती मुळ्याची भाजी आहे हे लक्षात सुद्धा येत नाही खाताना। माझी ही किसून केलेल्या मुळ्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ त्याचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।